रतन टाटा आणि त्यांचं श्वानप्रेम. मुक्या प्राण्यांवर रतन टाटांचं खूप प्रेम, त्यातही श्वानांवर त्यांचा विशेष जीव होता. फक्त पाळीव श्वानच नाही तर भटक्या श्वानांना सुद्धा रतन टाटा लळा लावायचे. मुंबईतील टाटा हाऊस या कार्यालयामध्ये येण्याआधी तिथल्या भटक्या श्वानांसोबत ते काही वेळ घालवत. टाटा हाऊस परिसरामध्ये असलेल्या भटक्या श्वानांना हुसकावू नका असं फरमानच टाटांनी काढलं होतं. मुंबईमधील महालक्ष्मी या भागामध्ये पाळीव प्राण्यांसाठी टाटांनी खास रुग्णालय उभारलं. घरात पाळलेले प्राणी कुटुंबाचा एक भाग असतात अशी रतन टाटा यांची भावना होती.